सतराशे अडुसष्ट साली अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला वाडाही बाधित होतोय आणि या वाड्यामध्ये राम मंदिर आहे त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी असलेली सोय ही अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आटापिटा करण्यात आला पण हे राम मंदिर का उद्ध्वस्त करताय असा सवाल स्थानिक विचारत सतराशे अडुसष्ट साली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी हा वाडा वारकऱ्यांसाठी आणि सर्व गावकऱ्यांसाठी बांधला ह्या वाड्याचा पूर्णपणे उपयोग हे वारकरी संप्रदायच करत होतं आणि करतं आहे आत्तासुद्धा परंतु सतराशे अडुसष्ट साली बांधलेला हा ऐतिहासिक वाडा हे पंढरपूरचं वैभव आहे आणि हे वैभव आता आपल्याला काही वर्षात दिस न दिसण्यासारखं होईल पंढरपूरचा जो विकास आराखडा म्हणून पंढरपूरकडे लादला जातो आहे कॉरिडॉर हा कॉरिडॉरमध्ये हे मंदिर पूर्ण नामशेष होणार आहे हा होळकरवाडा पूर्ण नामशेष होणार आहे आणि पंढरपूरचं ऐतिहासिक महत्त्व हे संपणार आहे आपल्या काई काई या मंदिराबरोबर हे संत एकनाथांचं मंदिर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे अनेक महात्म्यांचे संत महात्म्यांचे जे स्वतःचे जिथं त्यांनी उ उभारून कीर्तन भजन केलं त्यांचंसुद्धा फार मोठं नुकसान होणार आहे त्या आत्ता जे त्यांचे मंदिरं आहे तिथलंसुद्धा सुद्धा ह्या सर्व विरोधामुळे पंढरपूरकर अनेक मंदिरं ह्यात बाधित होत आहेत शिंदे सरकारांचा पुरातन ऐतिहासिक वाडा आहे तोही बाधित होत आहे म्हणजे पंढरपूरचा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवच या आराखड्यामध्ये संपुटात येत आहे त्यामुळे आम्ही पंढरपूरकर तमाम ह्याच्या विरोध करत आहेत की कॉर्डर करायची काही गरज नाही विकासाचा जो पॅटर्न आहे इथं विकासाचा पॅटर्न म्हणून तुम्ही जर एकशे पंच्याहत्तर कोटी दिवशी संडास बांधकाम केलेच इथं पंढरपुरात आणि त्याचा वापर हा वर्षभरात फक्त तीन दिवस होतो पंढरपूर आपण जर बघितलं असेल तर पहिले वारकरी यायचे पाच सहा दिवस राहत होते आता वाहनांची सोय झालेली आहे लोक सकाळी येतात प्रदक्षिणा मारतात आणि चार वाजता निघून सुद्धा जातात म्हणजे गर्दीची जी पहिली होती दहा आठ दहा दिवस वारकरी राहायचे तसं आता कोणीही राहत नाही पौर्णिमेपर्यंत आलेला वारकरी फक्त एक टक्का वारकरी पौर्णिमेपर्यंत राहतो आणि गोपाळकाला झाल्यानंतर जातो ही परंपरा जी पहिली होती दहा दिवस राहायची ती आता जवळजवळ संपुष्ट झालेली आहे त्यामुळं आम सरकारला विनंती आहे आम्हाला जेवढं आहे तेवढं सफिशियंट आहे आमच्या आमच्या सर्व पंढरपूरकरांना समाधानी आहोत वारकरी हे अत्यंत शिस्तप्रिय म समाज आहे कधी इथं चेंगराचेंगरी होत नाही कधी धक्काबुक्की होत नाही कधी कुठे दुर्घटना घडली नाही विनाकारण डिझास्टर मॅनेजमेंटच्या नावाखाली हे पंढरपूर उद्ध्वस्त करायचा प्लॅन चालू आहे आणि आमचा पंढरपूरकर म्हणून आणि मी होळकवड्याचा व्यवस्थापक म्हणून आमचा हे संपूर्ण योजनेला आमचा विरोध राहील बालाजी मंदिर असेल किंवा वाराणसी असेल या ठिकाणी वर्षभर गर्दी असते पण पंढरपूरबा पुरात वर्षभर गर्दी नसते असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच पंढरपूरकर आणि स्थानिक जो माणूस आहे तो राज्य सरकारने आखलेल्या पंढरपूरच्या कॉरिडॉरला विरोध करतो आहे कॅमेरामॅन ओमप्रकाशसह विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र पंढरपूर